उपलब्ध आहोत. बेरोजगार तरुणांची संख्या वाढली असून त्यांच्यासाठी उद्योगाचे जाळे निर्माण करून बारामती विकासाचे मॉडेल मुरबाड मध्ये राबवले जाणार आहे. त्यासाठी जनतेने भरभरून आशीर्वाद द्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांनी केले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस, रिपाई कवाडे, खोब्रागडे गट, शेतकरी कामगार पक्ष महाआघाडीकडून प्रमोद विनायक विंदुराव यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी मुरबाडची पवार भावकी आपल्यासोबत असल्याचे त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीने मुरबाड शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करून मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी हिंदुराव यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन पवार यांनी केले. भारतीय जनता पक्षाची सत्ता देशात आणि राज्यात आल्यानंतर 4.5 ते 5 वर्षामध्ये या राज्यामध्ये कशा प्रकारची अंदाधुंदी चालली हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला न्याय मिळत नाही, त्याला भाव मिळत नाही, ही वस्तुस्थिती तुम्हाला मान्य करावी लागेल. तिथे उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळीसुद्धा आहेत, कामगार क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत. दादा, आपण या ठिकाणी मुरबाडला दुसऱ्यांदा निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी येत आहात. संघर्ष यात्रा काढली त्यावेळी तुम्ही आला होता, त्याच्यानंतर या बैठकीच्या निमित्तानं आपण आला आहात. माझ्या 2-4 मागण्या आहेत, विशेष करून मुरबाडची MIDC जी कैलासवाशी शांतारामभाऊ घोरपाने या ठिकाणी सुरू केली, त्या MIDC आज परिस्थिती जर पाहिली तर वाताहत झालेली आहे. कारखानदारी बंद झालेली आहे, आमच्या तरुणांना इथे रोजगार उपलब्ध नाही, ही खरी वस्तुस्थिती आम्हाला या ठिकाणी तुम्हाला मांडणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या मुरबाड तालुक्यातला तरुण शिकला पाहिजे, सवरला पाहिजे, सुधारला पाहिजे. आणि त्याच्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं राज्य आल्याला या ठिकाणी MIDC कारखाने तात्काळ सुरू पाहिजे झाले पाहिजेत, अशा प्रकारची मागणी मी मुद्दाम आपल्याकडे नेतृत्व. आता लोक मला सारखी बोलत असतात का बारामतीचा एवढा विकास झाला, तुम्ही अजितदादांना इथं आणणार, तुम्ही मुरबाडची बारामती करणार आहात का? मी काय माझ्या भाषणात बोलणार नाही, पण आपण जो बारामतीचा विकास केला, गेल्या 32 आपल्या सहवासात संपर्कात मी आहे आणि आपलं अनुकरण करण्याचा आम्ही कडाकणाने प्रयत्न करत आहोत. परंतु मला या ठिकाणच्या तमाम मतदार बंधू भगिनींना सांगायचं आहे की या मुरबाड तालुक्याचा विकास सामान्य शांतारामभाऊ घोरप असतील, सामान्य गोटीराभाऊ पवार असतील, आणि अलीकडच्या काळामध्ये जे विकासाच्या गप्पा मारतात, जे भकास वातावरण, दहशतीचं वातावरण या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये निर्माण केले, त्यांना स्वतःच्या तिकिटाचाच प्रश्न पडलाय आणि गावोगाव फिरतात. मला बंधू भगिनींना आपल्याला सांगायचं आहे की विकासाची कामं खऱ्या अर्थानं काँग्रेस राष्ट्रवादी हाच पक्ष करू शकतो. काँग्रेसचे इतर चेतन आहेत, त्यांना माझी आमदारची तुपे आहे, त्यांना माझी आमदारच्या कळकळीची नम्रतेची विनंती. कमी वेळामध्ये हे कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आणि विशेष करून दादांनी वेळात वेळ काढून विशेषतः प्रेम व्यक्त करण्यासाठी, मुरबाडच्या लोकांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी दादा या ठिकाणी आपल्याला भेटायला आले. आणि म्हणून बंधू भगिनी, मला आपल्याला आश्वासित करायचे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोठ्या साहेबांची सभा आपल्याला इथे होणारच आहे, परंतु दादांनी या ठिकाणी सुरुवात केली आहे आणि सुरुवातीचा शेवटसुद्धा साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुरबाड तालुक्याची सीट. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही मुरबाडचा विकास खुंटला आहे. मुरबाड विधानसभेतील जनता जनार्दनांची विकासाच्या माध्यमातून उत्तम सेवा करण्यासाठी माझ्या पाठीशी जनतेने राहून मला भरभरून आशीर्वाद द्यावा, तसेच मुरबाडच्या बारामतीच्या धर्तीवर समृद्ध विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे हिंदुराव यांनी सांगितले. मी प्रबोध हिंदुराव, आपला उमेदवार, मुरबाड मतदारसंघातील सर्व दुर्गा माता भक्तांना व नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं व दसऱ्याच्या लाख शुभेच्छा देत असताना मला आनंद होत आहे की आपल्याकडनं चांगल्या प्रकारची सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सूचनांचा मी विचार करेल. आपणा सर्वांचं आरोग्य उत्तम राहो, त्याचबरोबर आपण सदैव आनंदी राहो, अशा प्रकारची दुर्गा मातेला माझी प्रार्थना आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याची मला आवश्यकता आहे. पुन्हा एकदा या परिसरातल्या तरुण बांधवांना, माता भगिनींना माझ्या वतीनं शुभेच्छा देत असताना मला अत्यंत आनंद होत आहे की या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं मुरबाड तालुक्यामध्ये मुरबाडचं बारामती करू, अशा प्रकारचा विश्वास शरद पवारांनी आपल्याला दिला आहे. त्यामुळे सदैव आपण माझ्या पाठीशी राहाल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अण्णा साळवे, संघर्ष न्यूज, मुरबाड. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.